येत नाही का तुम्हाला काय? हां, ड्राय मिलिंग प्रोसेस, अजून शुगर फर्मेंटेशन. ड्राय मिलिंग म्हटलं की त्याच्यानंतर वेट मिलिंग लगेच लक्षात येतं. ड्राय मिलिंग, वेट मिलिंग, शुगर फर्मेंटेशन आणि दुसऱ्या दुसऱ्या दोन हायड्रोलिसिसच्या मेथड्स आहेत. ठीक आहे, डायल्यूट ऍसिड हायड्रोलिशन, सॉरी हायड्रोलिसिस आणि कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड हायड्रोलिसिस. नीट स्टडी करा, तुमचे 3 तारखेपासून थेरी एक्झाम स्टोर सुरू होणार आहे, त्यामुळं व्यवस्थित स्टडी करायला लागा. जेवढं होता येईल तेवढं तुम्ही लेक्चरमध्ये चांगलं लक्ष दिलं तर तुम्हाला ते फायदेशीर राहणार आहे. तर आपण ज्या मेथड्स बघितल्या होत्या, शुगर फर्मेंटेशन, त्याच्यानंतर हायड्रोलिसिसची मेथड बघितली होती आणि मिलिंग प्रोसेस पाहिल्या होत्या, म्हणजे तेव्हा आपण बायो अल्कोहोलचं प्रिपरेशन करत होतो किंवा प्रोडक्शन ऑफ बायो अल्कोहोल बघत होतो. म्हणजे तुमचं जे शुगर आहे, ते शुगर किंवा स्टार्च जे आहे त्याच्यापासून आपण काय बनवणार आहे, विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन इथेनॉलचं प्रोडक्शन करणार आहे. आणि इथं आपण काय करतोय, जे व्हेजिटेबल्स किंवा आपलं एडिबल पार्ट, व्हीट, ग्रेन्स, कॉर्न, स्टार्च ह्याचा यूज करून आपण जे इथेनॉल प्रोड्यूस करतो, त्यामुळे त्याला आपण बायो इथेनॉल असं म्हणत होतो. तर अशा पद्धतीचे आपण बायो इथेनॉल प्रोडक्शन प्रोसेस बघितल्या, ज्याच्यामध्ये शुगर फर्मेंटेशन, स्टार्च म्हटलं की त्याच्यामध्ये मिलिंगच्या प्रोसेस येतात, ड्राय मिलिंग प्रोसेस आणि वेट मिलिंग प्रोसेस, आणि सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज जेव्हा इथेनॉलमध्ये प्रोडक्शन करतो तेव्हा त्याच्यामध्ये हायड्रोलिसिसच्या प्रोसेस येतात. ओके, तर अशा पद्धतीने मी तुम्हाला काल म्हणलं होतं की काही केमिकल रिॲक्शन्स आहेत, तर अशा पद्धतीनं शुगर फर्मेंटेशनमध्ये केमिकल रिॲक्शन, आता तुम्हाला काही मी केमिकल फॉर्म्युलाज फाईंड करायला सांगितलं होतं, कुणी कुणी केलं आहे असाइनमेंटमध्ये कम्प्लीट त्यांनी केलं असेल तर चांगली गोष्ट आहे. पुढच्या लेक्चरपर्यंत मला ह्या असाइनमेंट्स आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकलच्या ज्या डायग्राम्स तुम्हाला करायला सांगितलेल्या त्या मला कम्प्लीट करून आपल्या ग्रुपवरती पाहिजेत. आत्ता मध्ये आधी कुणीही पाठवायचं नाही आहे, मी तुम्हाला पर्टिक्युलर डेट सांगेन की किती तारखेला करायचं आहे. 10 तारखेला करूया मे बी आपण, आणि मग तेव्हाच तुम्ही सर्वांनी त्याच दिवशी सबमिशन करायचं आहे, कारण की तुमच्या प्रॅक्टिकल एक्झामसुद्धा 17 तारखेपासून सुरू होत आहेत. ओके, तर केमिकल रिॲक्शन ऑफ शुगर फर्मेंटेशन प्रोसेस. आता तुमचं जे शुगर आहे किंवा जे सुक्रोज आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे, फ्रुक्टोज आणि ग्लुकोजमध्ये कन्वर्जन करायचं आहे. त्यावेळी आपण काय करतो की त्याचं H2O बरोबर जेव्हा त्याची रिॲक्शन होते इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट, तर त्याच्यामधून आपल्याला फ्रुक्टोज आणि ग्लुकोज अवेलेबल होतं फ्रॉम सुक्रोज. आणि शुगरचं जेव्हा असं पार्टिशन झाल्याच्या नंतर किंवा शुगरचं फ्रुक्टोज आणि ग्लुकोजमध्ये कन्वर्जन झाल्याच्या नंतर त्याला आपण त्या फ्रुक्टोजला किंवा ग्लुकोजला झायमेज नावाच्या एन्झाईम बरोबर रिॲक्ट करतो, आणि त्याच्यामुळे किंवा आपण जे ईस्ट वापरलं तर अशा पद्धतीने ईस्ट वापरून फर्मेंटेशन करून मग आपल्याला इथेनॉल प्रोडक्शन होतं. आता ह्या ज्या केमिकल फॉर्म्युलेज आहेत C12H22O11, हे नीट लक्षात ठेवा, हे 12 खाली असतं. तर तुम्हाला सुक्रोज, फ्रुक्टोज, ग्लुकोजच्या केमिकल फॉर्म्युले माहीत असले पाहिजेत. देन इथेनॉल आणि अशा पद्धतीनं तुम्हाला याचे केमिकल फॉर्म्युलेज माहीत असले पाहिजेत. जर जेव्हा शुगर फर्मेंटेशनची रिॲक्शन तुम्हाला लिहायला सांगितली तर सुक्रोज प्लस H2O वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट इट फॉर्म्स किंवा इट प्रोड्यूस फ्रुक्टोज अँड ग्लुकोज. आणि जेव्हा ते फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचं झॅमेज नावाच्या एन्झाईम बरोबर प्रोडक्शन होतं तर ती फर्मेंटेशन प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला इथेनॉल अवेलेबल होतं C2H5OH. तर ही जी प्रोसेस आहे शुगर फर्मेंटेशनची, ही अप्रॉक्सिमेटली 25 डिग्री सेल्सिअस to 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत च्या टेम्परेचरमध्ये हे केलं जातं. आता ह्या ज्या आपण बायो इथेनॉल प्रोडक्शन प्रोसेस बघितल्या होत्या त्याच्यानंतरचा जो आपलं बायोफ्युएल आहे ते आहे बायोडिझेल. आता बायोडिझेल प्रोडक्शन प्रोसेसमध्ये सुद्धा डिफरंट प्रोसेस आहेत. आता पहिले बायो डिझेल म्हणजे काय, तर आपण बघितलं होतं की बायोडिझेल म्हणजे ऑइल किंवा फॅट्स जे आहेत किंवा ॲनिमल ऑइल, किंवा मी तुम्हाला सांगितलं होतं की जे ओके मला हे सांगा की बायो इथेनॉल आणि बायो डिझेल हे कोणत्या जनरेशनचं बायोफ्युएल आहे, फर्स्ट, सेकंड ऑर थर्ड? फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशनचे बायोफ्युएल असतात असं सांगितलं होतं. तर हे आता आपण मागे बायो इथेनॉल बघितलं आणि हे बायो डिझेल, हे कोणत्या जनरेशन मधलं प्रोडक्शन आहे किंवा कोणत्या जनरेशन मधलं बायोफ्युएल आहे? नाही आठवत आहे, फर्स्ट जनरेशनचंच आहे हे. फर्स्ट जनरेशन म्हणजे जेव्हा तुम्ही एडिबल पार्ट यूज करून, प्लांटचा एडिबल पार्ट यूज करून जेव्हा तुम्ही हे प्रोडक्शन करता तर त्याला, त्या बायोफ्युएल्सला आपण फर्स्ट जनरेशन म्हणतो. सेकंड जनरेशनमध्ये जे नॉन एडिबल प्लांट मटेरियल जे आहे
त्याच्यापासून जे बनवलं जातं ते सेकंड जनरेशनमध्ये येतं. ओके, तर आता बायो डिझेल, याला बायो डिझेल असं का म्हणलं की हे डिझेल सारखंच किंवा डिझेल फ्युएलचाच एक फॉर्म आहे, बट हे प्रोडक्ट प्रोडक्शन करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो की फॅट्सचा किंवा व्हेजिटेबल ऑइल किंवा ॲनिमल फॅट्सचा यूज करून, ते जे फॅट फॅट्स आहे तर त्याचं ट्रान्स इस्टरिफिकेशन प्रोसेसच्या द्वारे आपण काय करतो इथं इस्टरचं फॉर्मेशन करत असतो. ओके, मग हे डिझेल बायो डिझेल का म्हटले, कारण की बायो प्रोडक्टपासून आपण काय करतो याचं प्रोडक्शन करतोय इन द फॉर्म ऑफ इस्टर, आणि यासाठी जी मेथड यूज केली जाते ती ट्रान्स इस्टरिफिकेशन. आता हे जे बायोडिझेल आहे तर त्याचा एक गुड रिप्युटेशन आहे रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमध्ये, म्हणजेच डिझेलचं जे वाढतं कॉस्ट आपण जर बघितली किंवा तो एक रिन्युएबल सोर्स नसून एक्झॉस्टेबल सोर्स आहे, तर त्याला एक अल्टरनेटिव्ह म्हणून हे बायोडिझेल आपण यूज करू शकतो. आणखी त्याच्यामधून जे टॉक्झिक इमिशन होतं जे डिझेलमधून होतं ते आपल्या बायोडिझेलचा यूज जर केला तर टॉक्झिक इमिशन आहे ते रिड्यूस होतं. त्याच्यानंतर हे इंजिन जे आहे, सॉरी हे जे डिझेल आहे बायोडिझेल, ते तुम्ही आपल्या डिझेल ऑइल बरोबरच यूज करू शकता, म्हणजे त्याला एक ॲडिटिव्ह म्हणून. मी तुम्हाला सांगितलं होतं की काल एक डिझेल ॲडिटिव्ह म्हणून आपण बायोडिझेल यूज करू शकतो, आणि जे बायो इथेनॉल बघितलं ते आपण पेट्रोलियम सॉरी गॅसोलिनचं ॲडिटिव्ह म्हणून आपण ते यूज करू शकतो, म्हणजे पेट्रोलमध्ये ॲडिटिव्ह म्हणून ते यूज करू शकतो. तर ते एक प्रकारे तुमच्या इंजिनला बूस्ट करण्याचं काम करतं हे जर तुम्ही बायोडिझेल त्याच्यामध्ये ॲडिटिव्ह म्हणून यूज केलं तर. आता हे जे डिझेल आहे ते डायरेक्टली यूज का करू शकत नाही व्हेकलमध्ये, आपल्याला ते आपल्या डिझेल बरोबरच का ॲड करावं लागतं, कारण की म्हणजेच हे डायरेक्ट व्हेकलमध्ये वापरता येत नाही ड्यू टू इट्स हाय विस्कोसिटी. हे जे डिझेल आहे बायोडिझेलची विस्कोसिटी ॲज कम्पेअर टू डिझेल हाय असते, त्याच्यानंतर त्याची व्हॉलॅटिलिटी सुद्धा लो आहे, आणि रिॲक्टिव्हिटी ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन चेनसुद्धा त्याची कमी आहे. त्यामुळं ह्या रिझन्समुळं विस्कॉसिटी हाय असल्यामुळे काय होणार आहे, आपल्याला पेट्रोलची विस्कॉसिटी कशी लागते कमी लागते, तर हाय विस्कॉसिटीमुळे तिथं काय होणार आहे की इंजिनच्या प्रोसेसमध्ये तिथं काय होऊ शकतं की ऑब्स्ट्रक्शन्स येऊ शकतात, किंवा ती प्रोसेस जी आहे ती कंटिन्युअसली होऊ शकत नाही, कारण की ती विस्कॉसिटी किंवा त्या डिझेलचं बायोडिझेलचं विस्कस फॉर्म जो आहे तो तिथं तुम्हाला हार्म नाही किंवा हार्ड जाणार आहे ती प्रोसेस. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट यूज न करता डिझेलमध्ये ॲडिटिव्ह म्हणून बायोडिझेलचा यूज करू शकता. आता पर्टिक्युलरली जर पाहायला गेलं तर ट्रान्स इस्टरिफिकेशन ही एक प्रोसेस केली जाते फॉर प्रोडक्शन ऑफ बायोडिझेल. बायोडिझेल म्हटलं बायोडिझेलचं प्रोडक्शन, तर तुम्हाला ही टर्म माहिती असली पाहिजे की ट्रान्स इस्टरिफिकेशन. आता ट्रान्स इस्टरिफिकेशन म्हणजे काय, इट इज अ प्रोसेस ऑफ एक्सचेंजिंग ऑर्गॅनिक ग्रुप ऑफ अन इस्टर विथ अल्कोहोल. म्हणजे आता इथं आपण जेव्हा प्रोसेस पाहतोय तर त्यावेळी काय होते की तुम्ही बायोडिझेल फॅट आणि ऑइलपासून बनवता, मग फॅट आणि ऑइलचं अल्कोहोल बरोबर रिॲक्शन करून आपण इस्टर फॉर्म करत असतो, आणि एक बाय प्रोडक्ट म्हणून ग्लिसेरॉल सुद्धा त्याच्यामध्ये फॉर्म होत असतं. तर आता हे बघा, व्हेजिटेबल आणि ऑइल जे आहे तर त्याचं ट्रान्स इस्टरिफिकेशन करून आपल्याला हे ग्लिसरीन आणि बायोडिझेल हे दोन प्रोडक्ट, ग्लिसरीन इज अ बाय प्रोडक्ट. ओके, तर मेन प्रोडक्ट आहे आपल्याला बायोडिझेल अवेलेबल होतं, तर हे याची प्रोसेस ह्याची जी रिॲक्शन आहे किंवा ऑइल आणि फॅट्सचं अल्कोहोल बरोबर जेव्हा रिॲक्शन केली जाते तेव्हा ट्रान्सिस्टरिफिकेशन प्रोसेस त्याला म्हटलं जातं, आणि त्याच्यामधून तुम्हाला बायोडिझेल अवेलेबल होतं. आता पहिले इथं काय क्रूड बायोडिझेल म्हणजे कच्चं तुम्हाला बायोडिझेल अवेलेबल होतं, नंतर रिफायनिंग केल्यानंतर तुम्हाला वापरण्यायोग्य बायोडिझेल अवेलेबल होतं. आता हे जे ट्रान्सिस्टरिफिकेशन प्रोसेस आहे, म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की एक्सचेंजिंग ऑफ ऑर्गॅनिक ग्रुप ऑफ इस्टर विथ द अल्कोहोल, म्हणजे अल्कोहोलचं आपण फॅट बरोबर रिॲक्शन करून इस्टरचं फॉर्मेशन करतोय. म्हणजे जर तुम्हाला डेफिनेशन विचारली व्हॉट इज मीन बाय ट्रान्स इस्टरिफिकेशन, इट इज अ प्रोसेस ऑफ एक्सचेंजिंग ऑर्गॅनिक ग्रुप ऑफ इस्टर विथ ऑर्गॅनिक ग्रुप ऑफ अल्कोहोल, म्हणजेच फ्युएल आणि ऑइलचं रिॲक्शन विथ अल्कोहोल, आणि त्याच्यामधून काय फॉर्म होतं इस्टर आणि बाय प्रोडक्ट ग्लिसेरॉल. आता ही जी रिॲक्शन आहे ती रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, त्यामुळे या रिॲक्शनमध्ये कॅटलिस्टचा यूज करावा लागतो. ओके, तर तुम्हाला हे तर कळलं की बायोडिझेल जे आहे ते कशापासून बनवलं जातं, तुमचे ऑइल व्हेजिटेबल ऑइल किंवा ॲनिमल फॅट्स असतील किंवा नॉन एडिबल ऑइल जे आहे त्याच्यापासून हे बायोडिझेल प्रोड्यूस केले जातात. बायोडिझेल इज कॉमनली प्रोड्यूस बाय द ट्रान्सिस्टरिफिकेशन प्रोसेस ऑफ व्हेजिटेबल ऑइल अँड ॲनिमल फीड ॲनिमल फॅट फीडस्टॉक. म्हणजे फीडस्टॉकमध्ये तुम्ही काय वापरता, व्हेजिटेबल ऑइल असेल किंवा ॲनिमल फॅट्स असतील किंवा नॉन एडिबल ऑइल फीडस्टॉक म्हणून यूज करता. द प्रोसेस इन्व्हॉल्विंग रिॲक्टिंग व्हेजिटेबल ऑइल ऑर फॅट्स कॅटालिकली विथ अ शॉर्ट चेन अल्फा ॲलिफॅटिक अल्कोहोल. जे तुम्हाला मी आता सांगितलं की व्हेजिटेबल ऑइल किंवा ॲनिमल फॅट्सची जेव्हा अल्कोहोल बरोबर रिॲक्शन होते, आता इथं कोणते अल्कोहोल यूज केले जातात, ए शॉर्ट चेन ॲलिफॅटिक अल्कोहोल्स, टिपिकली मिथेनॉल आणि इथेनॉलचा यूज इथं
बायोडिझेल डेव्हलप करण्या बायोडिझेल प्रोड्यूस करण्यासाठी केला जातो. म्हणजेच जर तुम्हाला हे शॉर्ट चेन ॲलिफॅटिक अल्कोहोल असं लक्षात राहत नसेल तर तुम्ही लक्षात ठेवा की ह्या ॲनिमल्स फॅट्स आणि व्हेजिटेबल ऑइल्सची रिॲक्शन मिथेनॉल आणि इथेनॉल बरोबर केली जाते आणि मग त्याच्यामधून तुम्हाला इस्टर फॉर्म होतं आणि बाय प्रोडक्ट म्हणून ग्लिसरॉल त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म झालेलं दिसून येतं. असाइनमेंटमध्ये पुन्हा तिकडे एक लिहायचं आहे केमिकल फॉर्म्युला ऑफ ग्लिसेरॉल. ओके, तर तुम्हाला तिथं ते लिहायचं आहे. आता ह्या प्रोसिजरमध्ये किंवा ह्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये खूप डिफरंट प्रोसेस आहेत. फॉर एक्झाम्पल ह्या ट्रान्सिस्टरिफिकेशनसाठी बॅच प्रोसेस, सुपर क्रिटिकल प्रोसेस, अल्ट्रासॉनिक मेथड्स आणि इवन मायक्रोवेव्ह मेथड याच्यामध्ये यूज केली जाते. एव्हरी वन टन ऑफ बायोडिझेल, जेव्हा तुम्ही एक टन बायोडिझेल प्रोड्यूस करता तर त्याच्यामधून तुम्हाला किती ग्लिसेरॉल अवेलेबल होतं, तर 100 kg. ओके, 100 kg इतका ग्लिसेरॉल तुम्हाला बाय प्रोडक्ट म्हणून इथं अवेलेबल होतं जेव्हा तुम्ही 1 ton बायोडिझेल प्रोडक्ट प्रोडक्शन करता. आता हे जे ग्लिसेरॉल आहे तर त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला फाईंड करायला सांगितलं आहे. बट हे एक कलरलेस, ओडरलेस आणि एक विस्कस लिक्विड असतं. त्याच्यानंतर हे नॉन टॉक्झिक आहे, त्याची टेस्ट पण स्वीट असते. आणि मग हे जे प्रोडक्ट आहे ग्लिसेरॉल, तुम्ही ग्लिसेरॉल और ग्लिसरीन पाहिलं असेल, ग्लिसरीन आणि ग्लिसेरॉल इंटरचेंजेबली टर्म्स आहेत. म्हणजेच ग्लिसरीन हे जे आहे ते ग्लिसेरॉलचंच फॉर्म आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 95% ग्लिसेरॉल असतं. ओके, तर हे ग्लिसेरीन किंवा ग्लिसेरॉल हे जे बाय प्रोडक्ट आहे ते तुम्हाला युजफुल आहे. म्हणजे त्याची एक अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टी असल्यामुळे तुम्ही त्याला वाऊंड किंवा बर्न ट्रीटमेंटसाठी यूज करू शकता. ग्लिसरीन बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की ग्लिसरीनचा आपण यूज करत असतो, तर एक वाऊंड्स किंवा बर्नच्या ट्रीटमेंटसाठी किंवा एक स्किनशी रिलेटेड जे काही ट्रीटमेंट्स आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या ग्लिसरीनचा यूज फर्दर केला जातो. इन सोप प्रोडक्शनमध्ये सुद्धा आपण ग्लिसरीन वापरलेलं पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे जे आपल्याला बाय प्रोडक्ट सुद्धा युजफुल आहे. तर बायोडिझेलमधून आपल्याला कोणता बाय प्रोडक्ट विचारलं तर सांगायचं आहे की ग्लिसेरॉल. 1 ton बायोडिझेल जर तुम्ही मॅन्युफॅक्चर करत असाल तर त्याच्यामधून 100 kg ग्लिसेरॉल प्रोड्यूस होतं. आता ह्या ज्या ट्रान्सिस्टरिफिकेशनच्या ज्या डिफरंट प्रोसेस आहेत तर त्यामध्ये फर्स्ट जे आहे ती आहे बॅच प्रोसेस. बॅच प्रोसेसमध्ये काय केलं जातं बघा, फर्स्ट तर त्याच्यामध्ये काही आपल्याला प्रिपरेशन केलं पाहिजे. म्हणजेच आता तुम्हाला मटेरियल समजलेलं आहे की तुम्हाला व्हेजिटेबल ऑइल्स, ॲनिमल फॅट्स किंवा नॉन एडिबल ऑइल पाहिजे, त्याचबरोबर अल्कोहोल पाहिजे. जेव्हा त्या दोघांची रिॲक्शन होणार आहे त्याच्यानंतर मग इस्टर फॉर्म होणार आहे आणि बाय प्रोडक्ट म्हणून ग्लिसेरॉल फॉर्म होणार आहे. तर याच्यामध्ये जेव्हा बॅच प्रोसेस आहे तेव्हा काय केलं जातं, बॅच प्रोसेसमध्ये एका क्लोज बॅच म्हटलं की एका क्लोज वेसलमध्ये ही सगळं रिॲक्शन केली जाते. त्याच्यामध्ये केअर मस्ट बी टेकन टू मॉनिटर द अमाऊंट ऑफ वॉटर अँड फ्री फॅटी ॲसिड इन इनकमिंग बायोलिपिड. आता बायोलिपिड म्हणजेच तुम्हाला जे ऑइल आणि फॅट तुम्ही इथं यूज करणारे प्रोडक्शनसाठी, तर त्यालाच आपण बायोलिपिड असं म्हटलं जातं. तर इथं त्याची अमाऊंट किंवा त्या फ्रीली फॅटी ॲसिड्सची अमाऊंट आणि वॉटरचं जे अमाऊंट आहे ते काय केलं पाहिजे, तुम्ही प्रॉपरली मॉनिटर केलं गेलं पाहिजे इन बॅच प्रोसेस. इफ द फ्री फॅटी ॲसिड लेवल इज हाय इट मे कॉजेस प्रॉब्लेम विथ द सोप फॉर्मेशन अँड द सेपरेशन ऑफ ग्लिसरीन बाय प्रोडक्ट डाऊनस्ट्रीम. जर त्याच्यामध्ये फॅटी ॲसिडचं प्रमाण जर जास्त असेल किंवा वॉटर लेवल जी आहे ती त्या ऑइलमध्ये किंवा त्या बायोलिपिडमध्ये जर जास्त असेल तर तुमचं फर्दर ग्लिसरीनचं बाय प्रोडक्ट जे आहे ते सेपरेट होण्यासाठी डिफिकल्ट राहतं. म्हणजे जेव्हा रिॲक्शन होते किंवा जेव्हा तुमचं ऑइल फॅटशी अल्कोहोल बरोबर रिॲक्शन झाली तर त्याच्यानंतर एक विस्कस प्रोडक्ट तुम्हाला अवेलेबल होतं ना, मग ते जे क्रूड ग्लिसरीन जे आहे तर त्याला बायोडिझेलपासून ग्लिसरीनला सेपरेट करण्याची जी प्रोसेस आहे सेपरेशन ऑफ ग्लिसरीन, ती तुम्हाला तिथं डिफिकल्ट जाऊ शकते जर फॅटी ॲसिडचं आणि वॉटरची लेवल जर त्याच्यामध्ये जास्त असेल तर. त्यामुळे तुम्ही त्याचं काय केलं पाहिजे, अमाऊंट मॉनिटरिंग केलं पाहिजे प्रॉपरली. देन कॅटलिस्ट इज डिझॉल्व इन द अल्कोहोल युझिंग अ स्टँडर्ड ॲजिटेटर अँड मिक्सर. कॅटलिस्टची गरज असते. कॅटलिस्टची का गरज असते तुम्हाला सांगितलं, कारण की ट्रान्सिस्टरिफिकेशन प्रोसेस इज रिव्हर्सिबल प्रोसेस. त्यामुळे काय करायचं, कॅटलिस्ट यूज करतोय जे ॲजिटेटरच्या किंवा मिक्सरच्या साह्याने त्याच्यामध्ये प्रॉपरली मिक्सिंग केलं पाहिजे त्या रिॲक्शनमध्ये. द अल्कोहोल और कॅटलिस्ट मिक्स इज देन चेंज इन टू अ क्लोज रिॲक्शन वेसल अँड द बायोलिपिड इज ॲडेड. द सिस्टीम फ्रॉम हिअर ऑन इट
टोटली क्लोज टू द ऍटमॉस्फिअर टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ अल्कोहोल. आता ही बॅच प्रोसेस आहे, ती टोटली क्लोज्ड वेसलमध्ये केली जाते. मग ह्या वेसलमध्ये काय केलं जातं की तुमचं अल्कोहोल किंवा कॅटलिस्ट मिक्स जे आहे ते त्या बायो लिपिडमध्ये ऍड केलं जातं. आणि ही जी सर्व प्रोसेस आहे ती एका क्लोज्ड वेसलमध्ये होत असते, जेणेकरून जे अल्कोहोल तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करताय ना, मिक्स करताय, तर त्याचा ॲटमॉस्फिअरमध्ये लॉस व्हायला नाही पाहिजे. त्याचं प्रिव्हेंशन करण्यासाठी आपण हे एका वेसलमध्ये ह्याची रिॲक्शन होत असते. इट इज अ बॅच टाईप प्रोसेस. ओके, तर रिॲक्शन मिक्स इज केप जस्ट, म्हणजेच ही जी रिॲक्शन आहे किंवा आता ट्रान्सिस्टरिफिकेशनची रिॲक्शन आता इथे स्टार्ट होणार आहे, ती 70 degrees Celsius टेम्परेचरमध्ये पाहिजे, जो की तुमच्या अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट आहे, जस्ट अबाव द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल. म्हणजे इट इज अराउंड 70 degrees Celsius टेम्परेचरमध्ये ही रिॲक्शन झाली पाहिजे, जेणेकरून ती रिॲक्शन स्पीडली होईल. सब सिस्टम्स रिकमेंडेड दॅट द 55 degrees Celsius टेम्परेचर फॉर सेफ्टी रिझन. काही ठिकाणी काय केलं जातं की फॉर सेफ्टी रिझन 55 degrees Celsius, म्हणजे आता कमी 55 degrees Celsius 70 degrees Celsius टेम्परेचरमध्ये तुम्हाला ही स्टरिफिकेशन प्रोसेस करता येणार आहे इन बॅच टाईप प्रोसेस. आणि जो टाईम जो आहे रिॲक्शनचा तो आहे 1 to 8 hours अंडर नॉर्मल कंडिशन्स. ज्यामुळे तुमच्या सर्व कंडिशन्स तिथं प्रॉपरली आहेत, अचीव केलेल्या असतील, तर तुमची 1 to 8 hours रिॲक्शन जे आहे ती कम्प्लीट होते. त्याच्यानंतर प्रत्येक 10 degrees Celsius जसं जसं इन्क्रीज होत जाईल तसं तसं तुमची रिॲक्शन जी आहे ती डबल होत असते, किंवा त्या रिॲक्शनचा रेट जो आहे तो डबल होत असतो. ओके, द एक्सेस अल्कोहोल इज नॉर्मली यूज टू इन्शुअर टोटल कन्वर्जन ऑफ फॅट ऑर ऑइल टू इट्स इस्टर. आता याच्यामध्ये जर तुमचं अल्कोहोल पर्सेंटेज जर एक्सेस झालं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे की त्याचं टोटल फॅट्सचं इस्टरमध्ये कन्वर्जन झालं पाहिजे. तर त्याच्या पद्धतीनं तुम्ही त्याचं अल्कोहोलचं ॲडिशन जे म्हणतो, म्हणजे तुम्ही जेवढं फॅट आणि ऑइल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच प्रमाणामध्ये अल्कोहोल मिक्सचर झालं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला फर्दर इस्टरचं अवेलेबल किंवा इस्टरचं प्रोडक्शन होणार आहे. द ग्लिसरीन फेज इज मस्ट डेन्सर दॅन बायोडिझेल फेज. तुम्हाला मी सांगितले की ग्लिसरीन जे आहे तर त्याला काय करावं लागतं, बायोडिझेलमधून सेपरेट करावं लागतं. त्यामुळे ग्लिसरीनची जी फेज आहे ती बायोडिझेलच्या प्रोडक्शनपेक्षा जास्त डिफिकल्ट का आहे, कारण की या दोन विस्कस प्रोडक्ट्सना काय करायचं, सेपरेट करायचं. मग ह्याच्यामध्ये विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी सेपरेशन केलं जातं, कारण की ग्लिसरीन जे आहे तर त्याची जास्त ग्रॅव्हिटी किंवा त्याचं टेक्स्चर जे आहे ते काय म्हणू शकतो आपण की विस्कस असल्यामुळे किंवा त्याची ग्रॅव्हिटी जास्त असल्यामुळे ते आपल्या वेसलच्या बॉटमला जाऊन सेटल होतं, आणि मग ते जे ग्लिसरीन आहे ते मग सेपरेट केलं जातं विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी सेपरेशन. आणि मग काही केसेसमध्ये काय केलं जातं की सेंट्रीफ्यूज यूज केलं जातं किंवा सेंट्रीफ्यूज मेथडनी हे जे मटेरियल आहेत ते सेपरेट केले जातात. मग जेव्हा तुम्ही ग्रॅव्हिटीचं सेपरेशन करत असता तर त्यावेळी जरा लेंदी टाईम घेऊ शकते, आणि जर तुम्ही सेंट्रीफ्यूज मेथड जर यूज केली तर त्याच्या साह्याने हे जे मटेरियल आहे ते फास्टली सेपरेट केले जाऊ शकतात, म्हणजे तुमचं बायोडिझेल आणि ग्लिसरीनचं सेपरेशन. ओके, तर एकतर तुम्ही ग्रॅव्हिटी सेपरेशन यूज करू शकता किंवा सेंट्रीफ्युगल मेथड सुद्धा तिथे यूज करू शकता. तर अशा पद्धतीनं ही तुमची ग्लिसरीन तुम्हाला प्रोडक्शन झालेलं आहे. तर त्याच्यानंतर एकदा तुम्ही ग्लिसरीन आणि बायोडिझेल जे आहे ते एकदा सेपरेट झालं, तर मग तुमचं त्याच्यामधलं जे एक्सेसिव्ह अल्कोहोल आहे किंवा त्याच्यामधलं जे प्रत्येक वेळी तुम्हाला दिसून येते की तिथं अल्कोहोल आपण जास्त प्रमाणामध्ये जर वापरलं गेलं असेल तर तिथं फ्लॅश इव्हॅपोरेशन प्रोसेस वापरून ते अल्कोहोल आहे ते काय करायचं, रिमूव्ह करायचं. त्याचनंतर दुसरी एक मेथड यूज केली जाते, तर डिस्टिलेशन मेथड. तर या डिस्टिलेशन मेथडद्वारे सुद्धा हे अल्कोहोल जे आहे ते एक्सेस अल्कोहोल रिमूव्ह केलं जातं. केअर मस्ट बी टेकन टू इन्शुअर नो वॉटर अक्युम्युलेटेड इन द रिकवर्ड अल्कोहोल स्ट्रीम. आणि एवढं लक्षात ठेवायचं आहे की तुमचं इथं वॉटरचं अक्युम्युलेशन नाही झालं पाहिजे अल्कोहोलच्या स्ट्रीममध्ये. ओके, आता हे अल्कोहोल जे आहे तर तुम्हाला माहिती आहे की तो वोलाटाईल सबस्टन्स आहे, म्हणजे तो काय म्हणू शकतो की उडून जातो. तर त्याच्या पद्धतीनं काय केलं पाहिजे की हे जे इव्हॅपोरेशन मेथड किंवा डिस्टिलेशन मेथड जर यूज केली तर तुम्हाला एक्सेस झालेलं अल्कोहोल आहे ते रिमूव्ह करता येतं. द बाय प्रोडक्ट ग्लिसरीन कंटेन अनयूज कॅटलिस्ट अँड सोप दॅट आर न्यूट्रलाइज विथ द ऍसिड अँड सेंड टू द स्टोरेज ॲज क्रूड ग्लिसरीन. आता हे जे बाय प्रोडक्ट तुम्हाला ग्लिसरीन किंवा ग्लिसेरॉल मिळालेलं आहे तर त्याच्यामध्ये ते कॅटलिस्टचे आपण यूज केलेलं आहे, किंवा जर सोप्स वगैरे असतील तर ते त्याच्यामध्ये मिक्स असतात, आणि मग आपल्याला ते कॅटलिस्ट किंवा सोपचा काही यूज नाही आहे तर ते एक आपल्याला सेपरेट करावं लागतं. मग ॲसिडच्या सहाय्याने आपण ते न्यूट्रलाइज करतो, आणि मग न्यूट्रलाइज केल्यानंतर मग हे जे क्रूड ग्लिसरीन जे आहे ते स्टोरेज टँककडे पाठवलं जातं, म्हणजे त्याला स्टोअर केलं जातं, पुन्हा ते क्रूड ग्लिसरीनला क्लिअर काय म्हणतो त्याला की क्लीन करून
किंवा त्याचा फर्दर प्रोसिजर करून ते ग्लिसरीन आहे ते यूज केलं जातं. वन्स सेपरेटेड द ग्लिसरीन, बायोडिझेल इज समटाईम्स प्युरिफाईड बाय द वॉशिंग जेंटली विथ द वॉर्म वॉटर. आता हे जे बायोडिझेल तुम्ही जे आहे ते काय केलं जातं की वॉर्म वॉटरच्या सहाय्याने त्याला प्युरिफाय केलं जातं, आणि जे त्याच्यामधलं जे कॅटलिस्टचं काही प्रमाण राहिलं असेल त्याच्यामध्ये तर ते सुद्धा काय केलं जातं की सेपरेट केलं जातं. म्हणजे तुमचं जे क्रूड बायोडिझेल आणि क्रूड ग्लिसरीन तुम्हाला अवेलेबल होतं, पण ह्या दोघांना सुद्धा प्युरिफाय करावं लागतं आणि मग तुम्हाला प्रॉपर बायोडिझेल आणि ग्लिसरीन किंवा ग्लिसेलॉर जे आहे ते अवेलेबल होतं. म्हणजे ग्लिसरीन जे आहे ते सेपरेट करावं लागतं, ते अनयुज्ड कॅटलिस्टचे काही रेसिड्युअल पार्ट असेल तर तो त्याच्यामधून रिमूव्ह करावा लागतो, आणि जो तुम्हाला यूजफुल राहतो जे तुम्ही क्रूड ऑइल न यूज करता किंवा क्रूड ग्लिसरीन किंवा क्रूड बायोडिझेल यूज न करता त्याचं रिफायनिंग करून त्याला यूज करता. तर ही झाली बॅच प्रोसेस, ज्याच्यामध्ये एका एनक्लोज्ड वेसलमध्ये ही प्रोसिजर प्रॉपरली होत असते. जर तुम्हाला तर हे माहिती मटेरियल माहिती की फॅटी ॲसिड सॉरी फॅट्स ऑइल्स नॉन ॲडिबल ऑइल्स त्याच्यामध्ये तुम्ही यूज करता, ज्याचं रिॲक्शन अल्कोहोलबरोबर होते आणि त्याच्यानंतर ग्लिसरीन आणि इस्टर फॉर्म होत असतं. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं की कॅटलिस्टसुद्धा ॲड केलं जातं एजिटेटरच्या सहाय्याने किंवा मिक्सरच्या सहाय्याने त्याला प्रॉपरली मिक्स केलं जातं. नंतर जेव्हा तुमचं टेम्परेचरच्या काही कंडिशन्स आहेत म्हणजे 70 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरपर्यंत तुम्हाला ही रिॲक्शन ठेवावी लागते किंवा 55 डिग्री सेल्सिअस कमीत कमी 55 डिग्री सेल्सिअसपर्यंत. रिॲक्शनचा टाईम सांगितलेला आहे 1 to 8 hours. रिॲक्शन जे आहे ती एव्हरी 10 डिग्री सेल्सिअसला काय होत असते की त्याचा रेट आहे तो डबल होत असतो. आता याच्यामध्ये काय आहे ग्लिसरीन फेस जी आहे ती तुमच्या बायोडिझेल फेसपेक्षा डिफिकल्ट आहे किंवा टेन्सर आहे, मग ती ग्रॅव्हिटीच्या सेपरेशनमार्फत किंवा सेंट्रिफ्युगल सेपरेशनमार्फत काय केलं जाते ग्लिसरीन आणि बायोडिझेल एकमेकांपासून सेपरेट केलं जातं. आणि जे ग्लिसरीन आपल्याला अवेलेबल झालेलं आहे त्याच्यामध्ये जर एक्सेसिव्ह अल्कोहोल असेल तर ते डिस्टिलेशन किंवा फ्लॅश इव्हॅपोरेशन प्रोसेसद्वारे सेपरेट केलं जातं. बाय प्रोडक्ट जे आपल्याला ग्लिसरीन मिळालेलं आहे त्याच्यामध्ये काही कॅटलिस्ट कंटेंट असतो तर तो सुद्धा रिमूव्ह करावा लागतो, आणि मग तुम्ही ते क्रूड ग्लिसरीन स्टोरेज टँककडे स्टोअर करता. आणि त्याच पद्धतीनं मग जे तुमचं बायोडिझेल आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही रेसिड्युअल कॅटलिस्ट किंवा सोप मटेरियल राहिलेलं असतं तर त्यालासुद्धा आपण वॉर्म वॉटरने वॉश करून नंतर ते स्टोअर करायचं असतं. अशा पद्धतीनं तुम्हाला बायोडिझेल इथं अवेलेबल होतं. त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती सुपर क्रिटिकल प्रोसेस. आता याच्यामध्ये सुद्धा काय ह्या प्रोसेसमध्ये कोणताही कॅटलिस्ट यूज केलं जात नाही, इट इज अ कॅटलिस्ट फ्री मेथड आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअसली बायोडिझेलचं प्रोडक्शन मिळत राहतं. याच्यामध्ये सुपर क्रिटिकल मिथेनॉल यूज केलं जातं. आता जे आपण सांगितलं होतं की फॅट्समध्ये आणि ऑइल्सचं जेव्हा आपण अल्कोहोल बरोबर ह्याचे रिॲक्शन होते त्याच्यातून इस्टर आणि ग्लिसरॉल फॉर्म होत असतं. मग तुम्हाला ते काय सांगितलं होतं की जे आपण अल्कोहोल यूज करतोय त्याच्यामध्ये इथेनॉल किंवा मिथेनॉल आपण यूज करतोय, इथं सुपर क्रिटिकल मिथेनॉल यूज केलं जातं सुपर क्रिटिकल प्रोसेसमध्ये. नावातच आहे त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवू शकता की सुपर क्रिटिकल मिथेनॉल याच्यामध्ये तुम्ही यूज करता ह्या प्रोसेसमध्ये. तर याच्यामध्ये काय होतं बघा, इन द सुपर क्रिटिकल स्टेट द ऑइल अँड मिथेनॉल आर इन सिंगल फेज अँड रिॲक्शन ऑकर्स स्पॉन्टेनियसली अँड रॅपिडली. ह्या मिथेनॉलचं जेव्हा तुम्ही यूज करता फॉर इस्टरिफिकेशन ट्रान्स इस्टरिफिकेशन प्रोसेस तर हे जे आहे बेसिकली बायोडिझेल प्रोडक्शनमध्ये ही कंडिशन यूज केली जाते आणि ह्यालाच सुपर क्रिटिकल ट्रान्स इस्टरिफिकेशन प्रोसेस सुद्धा म्हटलं जातं. ओके, तर याच्यामध्ये काय होतं ही प्रोसेस एक रॅपिड प्रोसेस आहे, स्पॉन्टेनियसली होत असते म्हणजे कंटिन्युअसली ह्याची प्रोसेस होत असते. आणि याच्यामध्ये काय की दीज प्रोसेस कॅन टॉलरेट वॉटर. आता आपण मागच्या वेळी सांगितलं होतं की वॉटरचा कंटेंट जो आहे तो आपल्याला मॉनिटर करावा लागतो की त्याचा जर कंटेंट इन्क्रीज झाला तर काय होऊ शकतं. जर सांगितलं होतं फॅटी ॲसिड किंवा वॉटर लेवल जर इन्क्रीज झालं तर तुम्हाला बाय प्रोडक्ट जे आहे ते सेपरेट करणं डिफिकल्ट जाऊ शकतं, त्यामुळे इथं तसं काही नाही आहे. एकतर इथं कॅटलिस्टसुद्धा आपण यूज करत नाही आणि वॉटरचं टॉलरेशन ह्याचं जास्त असल्यामुळे ही प्रोसेस जी आहे ती प्रॉपरली होत राहते. इट ऑल्सो कॅटलिस्ट रिमूव्हल स्टेप इज इनिमिलेटेड. त्यामुळं जी लास्टला आपण बघितलं होतं की कॅटलिस्टचं सेपरेशन करावं लागत होतं तर ती प्रोसेस याच्यामध्ये इलिमिनेट केली जाते कारण की आपण कोणतंही कॅटलिस्ट इथं यूज करत नाही इन सुपर क्रिटिकल प्रोसेस. हाय टेम्परेचर अँड प्रेशर्स आर रिक्वायर्ड बट एनर्जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आर सिमिलर ऑर लेस दॅन द कॅटलिटिक प्रोडक्शन रूट. आता हे जे सुपर क्रिटिकल प्रोसेस आहे किंवा याच्यामधली जी रिॲक्शन आहे ती खूप
हाय टेम्परेचर वरती करावी लागते, त्याच पद्धतीने हाय प्रेशर सुद्धा इथे रिक्वायर्ड असतं. बट ॲज कम्पेअर टू द कॅटलिस्ट मेथड, म्हणजेच आपण जी फर्स्ट बॅच प्रोसेस पाहिली किंवा जिथं जिथं कॅटलिस्ट यूज केलं जातं, तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये सिमिलर कॉस्ट किंवा त्याच्यापेक्षा उलट कमीच कॉस्ट आपल्याला सुपर क्रिटिकल प्रोसेसमध्ये लागते. ओके, तर अशा पद्धतीनं ही ट्रान्सइस्टरिफिकेशन प्रोसेस किंवा सुपर क्रिटिकल ट्रान्सइस्टरिफिकेशन प्रोसेससुद्धा आपल्याला बायोडिझेल प्रोडक्शनसाठी यूजफुल राहते. त्याच्यानंतरची जी मेथड आहे ती आहे अल्ट्रा अँड हाय शेअर इन लाईन अँड बॅच रिॲक्टर्स. आता हे जे आहे अल्ट्रा हँड अँड हाय शेअर मेथड, तर याच्यामध्ये काय आहे, हा एक बॅच रिॲक्टर असतो आणि त्याच्यामध्ये काय होतं की एक कंटिन्युअसली किंवा सेमी कंटिन्युअसली आणि बॅच मोडमध्ये तुम्हाला हे बायोडिझेलचं प्रोडक्शन याच्यामध्ये झालेलं दिसून येतं. तर आता एक मिनिट, इथं कसं कंटिन्युअसली सेमी कंटिन्युअसली आणि बॅच मोडमध्ये तुम्हाला जेव्हा ट्रान्सइस्टरिफिकेशन प्रोसेस करताना दिसते, तर त्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला प्रोडक्शन टाइम जो आहे तो त्याचा कमी झालेला दिसून येईल. दिस मेथड ड्रॅस्टिकली रिड्यूस प्रोडक्शन टाइम आणि इन्क्रीज द प्रोडक्शन व्हॉल्यूम. ह्याच्यामध्ये जो प्रोडक्शनचा व्हॉल्यूम आहे तो इन्क्रीज झालेला दिसून येईल आणि प्रोडक्शनसाठी जो टाइम आहे तो कमी राहणार आहे, कारण इथं कंटिन्युअसली ती प्रोसेस होत राहणार आहे. अल्ट्रा अँड हाय शिअर किंवा याच्यामध्ये काय केलं जातं की हाय टिप स्पीड किंवा हाय शिअर स्ट्रेस त्याच्यावरती डेव्हलप केला जातो आणि त्याच्यामुळं म्हणजे जी आपली इथं रोटर्स किंवा रिॲक्टर्स यूज केल्या जातात, मग याच्यामध्ये काय असतं, थ्री सेट ऑफ रोटर असतो त्या वेसलमध्ये किंवा ह्या सिलेंडरमध्ये जो आहे, आणि ते रोटर जे आहे तर ते काय होत असतं की त्याचं जे मेकॅनिकली एनर्जी आपल्याला तिथं पाहिजे असते, मग त्या रोटर्सच्या मेकॅनिकल एनर्जीमधून आपण काय करत असतो की याचा यूज करून जे आपलं ऑइल किंवा फॅट्स आहे तर त्याला एका स्मॉल ड्रॉपलेट्समध्ये त्याला आपल्याला ब्रेकडाऊन करावं लागतं. तर मग आता ह्या रिॲक्शनमध्ये काय केलं जातं, तर रिॲक्शन टेक्स प्लेस इन द हाय एनर्जेटिक शिअर झोन ऑफ द अल्ट्रा अँड हाय शिअर मिक्सर. तर या अल्ट्रा अँड हाय शिअर मिक्सरमध्ये थ्री सेट ऑफ रोटर्स किंवा स्टेटर्स असतात आणि हाय रोटर्सचा यूज केल्यानंतर ही जी मेकॅनिकल एनर्जी आहे ती काय करते, आपले ऑइल आणि फॅट्स आहे ते एकदम स्मॉलेस्ट किंवा स्मॉलेस्ट साईजमधल्या ड्रॉपलेटमध्ये याचं कन्वर्जन करतं. मग आता हे जे ड्रॉपलेट्स आहेत, स्मॉलेस्ट ड्रॉपलेट्स आहेत, तर त्याचं काय केलं जातं, मग नंतर त्याच्यामध्ये कॅटलिस्टचा यूज करायची गरज नाही, कारण की जर तुमचे हे स्मॉल ड्रॉपलेट साईज जे आहे तर त्याचं ट्रान्सिस्टरिफिकेशन करणं तुम्हाला सोपं जातं. जेवढ्या पद्धतीचा तुमचा जो काय म्हणू शकतो, जरी ह्याच्यामध्ये कॅटलिस्ट जर यूज केला तर समजा इथं तुम्ही जे ड्रॉपलेट साईज ब्रेकडाऊन केलेले, मग तुमचे जे ड्रॉपलेट साईज जेवढी कमी असेल तेवढ्या त्या कॅटलिस्टची रिॲक्शन जी आहे ती फास्टली होत राहते. त्यामुळं तुम्ही हे जे ऑइल किंवा फॅट्स जे आहेत आणि हे जे मिथेनॉल आहे तर त्याचा काय करता, ड्रॉपलेट साईज त्याची रिड्यूस करण्यासाठी हे शेअर मिक्सचर अल्ट्रा हाय शेअर मिक्सर याच्यामध्ये तुम्ही यूज करत असता आणि त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, अल्ट्रा हाय शेअर इनलाईन बॅच रिॲक्टर्स. तर ही जे कम ह्याच्यामध्ये जे आपण काय यूज केलेलं आहे ड्रॉपलेट्स साईज कमी करण्यासाठी, तर अल्ट्रा किंवा हाय शेअर मिक्सर यूज केलेला आहे, त्याच्यावरून लक्षात ठेवा. त्याच्यामधून कंटिन्युअसली किंवा सेमी कंटिन्युअसली किंवा बॅच मोडमध्ये सुद्धा बायोडिझेलचं प्रोडक्शन होत राहतं. नेक्स्ट जी मेथड आहे ती आहे अल्ट्रासोनिक रिॲक्टर मेथड. आता अल्ट्रासोनिक म्हणलं की सगळं व्हॉल्यूमशी रिलेटेड, तर अल्ट्रासोनिक साऊंड जे आपण म्हणतो, तर आपण ह्युमन जे आहे ते जनरली कुठेपर्यंत 20 kHz पर्यंतच आपल्याला ते काय म्हणू शकतो, आपण ऐकू शकतो किंवा आपली जी ऑडिबल कपॅसिटी जी आहे ती अप टू 20 kHz की असते. आणि मग जर तो साऊंड आहे किंवा त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते जर जास्त इन्क्रीज झाले तर त्याला आपण अल्ट्रासोनिक साऊंड असं म्हणू शकतो. की हे अल्ट्रासोनिक साऊंड जे आहेत ते आपण बऱ्याच ठिकाणी यूज केलेलं पाहिलं असेल, की फॉर एक्झाम्पल सोनोग्राफीच्या ज्या मेथड्स असतात तर अशा ठिकाणी सुद्धा हे अल्ट्रासोनिक साऊंडचा यूज करून, म्हणजे त्या साऊंड वेव्हचा यूज करून आपण काय करत असतो, टेस्टिंग करत असतो. तर अशा पद्धतीचं इथं आपण जे अल्ट्रासोनिक साऊंडचा यूज करून काय करणार आहे, ते जे फॅट्स आहेत त्याचं बबल्समध्ये
रूपांतर करणार आहे. म्हणजे हे अल्ट्रासोनिक रिएक्टर मेथडमध्ये काय केलं जातं, ह्या अल्ट्रासोनिक वेव्हचा यूज करून ते जे मिक्सर आहे लिक्विड किंवा फॅट आणि अल्कोहोलचं, तर ते जे आहे त्याला बबल फॉर्ममध्ये कंटिन्युअसली प्रोडक्ट केलं जातं आणि नंतर ते त्याच्यामध्ये, म्हणजे ती आता काय झालं ड्रॉपलेट साईज किंवा ते बबल्स जे आहेत ते आपल्याला रिॲक्शनसाठी, फर्दर रिॲक्शनसाठी जास्त युजफुल राहतात. म्हणजे त्याच्यावरती प्रोसिजर करणं किंवा त्याचा जर त्याचा यूज केला तर ती जास्त चांगल्या पद्धतीनं त्याचं किंवा फास्टली प्रोडक्शन होत राहतं. म्हणजे त्याच्यामध्ये परत आपली जी रिॲक्शनचा टाईम आहे तो सुद्धा रिड्यूस होणार आहे. किंवा इथं रिॲक्शनसाठी लागणारं टेम्परेचर आणि जी एनर्जी आपल्याला इनपुट द्यावं लागतं ही काय होतं, ही सुद्धा ड्रास्टिकली रिड्यूस केली जाते. आता याच्यामध्ये काय होतं की एक सायमल्टेनियसली प्रोसिजर होत राहते. म्हणजे द कॅव्हिटेशन प्रोव्हाइड सायमल्टेनियसली द मिक्सिंग अँड हिटिंग रिक्वायर्ड टू कॅरी आउट द ट्रान्सिस्टरिफिकेशन प्रोसेस. बबल्स तयार होतात म्हणजे एक प्रकारची कॅव्हिटेशन त्याच्यामध्ये तयार झाली आणि त्याच्यामध्ये मग काय करावं लागतं की प्रॉपरली एक मिक्सिंग करावं लागतं. ओके, तर म्हणजे बबल बनवायचे आणि परत ते कोलॅप्स करायचे, म्हणजे प्रोडक्शन ऑफ बबल्स अँड कोलॅप्स ऑफ बबल्स असं कंटिन्युअसली करत राहायचं. आणि या पद्धतीने म्हणजे सायमल्टेनियसली बबल्स प्रोड्यूस पण होतात आणि ते बबल्स परत रिमूव्ह पण केले जातात. आणि म्हणजेच तिथं प्रॉपरली मिक्सर मिक्सिंग होत असतं त्या रिॲक्टरमध्ये. बट ह्याच्यामध्ये आपण अल्ट्रासाऊंडचा यूज करतोय फॉर द मिक्सिंग और फॉर द ट्रान्सिस्टरिफिकेशन प्रोसेस. आता जिथं इंडस्ट्रिकल किंवा इंडस्ट्रीयल स्केलवरती जर तुम्हाला बायोडिझेलचं प्रोडक्शन करायचं असेल तर या ठिकाणी अल्ट्रासॉनिक डिव्हायसेस यूज केले जातात. आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही 1000 barrel per day इतकं प्रोडक्शन तुम्ही त्या बायोडिझेलचं करू शकता विथ द हेल्प ऑफ अल्ट्रासोनिक रिॲक्टर मेथड. म्हणजेच तुम्हाला इथं अल्ट्रासोनिक वेव्हचा यूज करून काय करता येतं की जे बायो फॅट्स किंवा जे ऑइल्स आहेत त्याचं बायोडिझेलमध्ये कन्वर्जन करता येतं. देन मायक्रोवेव्ह मेथड. आता ही जी मायक्रोवेव्ह मेथड आहे याच्यामध्ये मायक्रोवेव्हचा यूज केला जातो. आता याच्यामध्ये काय केलं जातं, करंट रिसर्च इज बिईंग डिरेक्टेड इन टू युझिंग कमर्शियल मायक्रोवेव्ह ओव्हन टू प्रोव्हाइड द हीट नीडेड इन ट्रान्सिस्टरिफिकेशन प्रोसेस. आता जिथं जिथं ट्रान्सिस्टरिफिकेशन प्रोसेसमध्ये हीट रिक्वायरमेंट असते अशा ठिकाणी तुम्ही मायक्रोवेव्हचा यूज करू शकता कमर्शियली, असं सध्या प्रूव्ह केलेलं आहे. किंवा आपण त्याचा डायरेक्ट मायक्रोवेव्हमध्ये ती प्रोसेस जर केली ट्रान्सिस्टरिफिकेशन प्रोसेस, तर तुम्हाला हाय रेट त्याच्यामध्ये अवेलेबल होतो. आता जेव्हा आपण इस्टरिफिकेशन ट्रान्सिस्टरिफिकेशन प्रोसेस बघतो कुठल्याही कुठल्याही ऑइलपासून किंवा फॅटपासून आपण इस्टर फॉर्म करतो, तर त्या ठिकाणी पहिले तर काय केलं जातं की तुमचं ऑइल एक्स्ट्रॅक्शन केलं जातं आणि मग नंतर केमिकल ट्रान्सिस्टरिफिकेशन केलं जातं. तर आता अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही हे ऑइल आणि फॅटचं काय करणार आहे इस्टर फॉर्म करणार किंवा प्रोड्यूस करणार आहे, तर या ठिकाणी मायक्रोवेव्ह प्रोव्हाइड इंटेन्स लोकलाइज्ड हीटिंग दॅट मे बी हायर दॅन द रेकॉर्डेड टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. जर तुम्ही बॅच टाईपचे प्रोडक्शन बघितलं तर त्यामध्ये जे तुम्हाला टेम्परेचर गरजेचं असतं त्याच्यापेक्षा हायर टेम्परेचर तुम्हाला मायक्रोवेव्हमधून प्रोव्हाइड होतं. कंटिन्युअस फ्लो ऑफ प्रोसेस प्रोड्युसिंग 6 liters per minute ॲट अ 99% कन्वर्जन रेट हॅज बीन डेव्हलप अँड शोन टू कन्झ्युम ओनली 1/4 ऑफ एनर्जी रिक्वायर्ड इन बॅच टाईप प्रोसेस. बॅच टाईप प्रोसेसच्या कम्पॅरिझनमध्ये मायक्रोवेव्ह प्रोसेस कशी हेल्पफुल राहते बघा, की त्याच्यामध्ये एकतर तुम्हाला 6 liters per minute एवढी म्हणजे असा कंटिन्युअस फ्लो त्याच्यामध्ये तुम्हाला कन्वर्जनचा दिसून येईल आणि 99% फॅटी ॲसिडचं किंवा त्या फॅट्सचं कन्वर्जन तुम्हाला इस्टरमध्ये झालेलं दिसून येईल. बॅच प्रोसेसमध्ये लागणारा जो एनर्जी सोर्स आहे तर त्याच्या 1/4 एनर्जी आपल्याला मायक्रोवेव्ह मेथडमध्ये लागते. एवढं हाय टेम्परेचर तुम्हाला तिथं अवेलेबल होतं आणि त्यामुळं त्या हिटिंग टेम्परेचरमुळे किंवा त्या हिटिंग प्रोसेसमुळं तुम्हाला जास्त लवकर कन्वर्जेशन झालेलं तिथं दिसून येईल. ऑल्दो इट इज स्टील इन अ लॅब स्केल डेव्हलपमेंट स्टेज द मायक्रोवेव्ह मेथड होल्ड्स ग्रेट पोटेन्शियल टू बी अँड इफिशियंट अँड कॉस्ट कॉम्पिटेटिव्ह मेथड फॉर कमर्शियल स्केल बायोडिझेल प्रोडक्शन. म्हणजे ही जी मायक्रोवेव्ह मेथड आहे ती एक लॅब स्केलवरती केली जाणारी मेथड आहे मायक्रोवेव्ह मेथड. त्याच पद्धतीनं ही एक डेव्हलपमेंट स्टेज आहे आणि तुम्हाला इथं जास्त चांगल्या रेटनी इस्टरिफिकेशन करता येतं. त्याच पद्धतीनं त्याचं पोटेन्शियल सुद्धा जास्त चांगलं आहे. कॉस्ट कॉम्पिटेटिव्हली त्याची कम्पॅरिझनमध्ये जरा जास्त असली तरी ती तुम्हाला कमर्शियल स्केलवरती यूज करायला यूजफुल आहे. म्हणजेच
मायक्रोवेव्ह मेथड जी आहे ती तुम्हाला बघा एनर्जीचं कन्झम्पशन आहे ती इथं ॲज कम्पेअर टू बॅच प्रोसेस कमी आहे, 1/4 आहे. तर ही मायक्रोवेव्ह मेथड म्हणजे मायक्रोवेव्हचा यूज करून तुम्ही तिथं ट्रान्सिस्टरिफिकेशन प्रोसेस करता. आता या ज्या आपण प्रोसेस बघितल्या की ट्रान्सिस्टरिफिकेशन प्रोसेसच्या डिफरंट मेथड्स आहेत, बॅच प्रोसेस आहे, अल्ट्रासाऊंडचा यूज करून किंवा अल्ट्रा शिअरचा यूज करून, म्हणजे जे आपण तिथं मिक्सर यूज केला तर तो अल्ट्रा आणि हाय शेअरचा मिक्सर यूज केला होता. त्याच्यानंतर अल्ट्रासोनिक वेव्हचा यूज करून सुद्धा तिथं काय केलं, बबलचं फॉर्मेशन केलं. आणि जे आपण शेअर बघितलं होतं तर तिथं काय होत होतं की ड्रॉपलेट साईज डिक्रीज केली जात होती, जेणेकरून तुमचा कॅटलिस्टचं जे यूज आहे किंवा तुमच्या रिॲक्शनचा जो रेट आहे तो इन्क्रीज व्हावा यासाठी. आणि बॅच प्रोसेस जी बघितली ती एका एनक्लोज वेसलमध्ये आपण काय करत होतो की ह्या फॅट्स आणि ऑइल आणि अल्कोहोलचं जे ट्रान्सफिस्टरिफिकेशन केलं जात होतं. तर ह्या ज्या डिफरंट प्रोसेस आपण पाहिल्या कशाच्या, तर ट्रान्सिस्टरिफिकेशनच्या प्रोसेस, पण ह्या कशासाठी आपण यूज करतो तर फॉर द प्रोडक्शन ऑफ बायोडिझेल. ओके, तर बायोडिझेलच्या ह्या प्रोसेस जर आपण बघितल्या, बॅच प्रोसेस, त्याच्यानंतर सुपर क्रिटिकल प्रोसेस, अल्ट्रा हाय शेअर अँड बॅच रिॲक्टर्स, त्याच्यानंतर अल्ट्रासोनिक रिॲक्टर आणि मायक्रोवेव्ह मेथड. आता जे तुम्हाला काल सांगितलं होतं की बायो फ्युएल जे आहे ते प्लांट्स पासून जे आपण तिथं आपण प्लांटचा यूज करतो आहे किंवा प्लांट वेस्टचा जो यूज करतो आहे, त्याच्यामध्ये मी काल तुम्हाला सांगितलं होतं की डिफरंट नेम्स सांगितले होते की बायोफ्युएल म्हणून यूज केले जाणारे प्लांट्स, त्याच्यामध्ये जॅट्रोफा हे जे नाव आहे ते कॉमनली यूज केलं जातं. मी तुम्हाला असाइनमेंटमध्ये सांगितलं होतं की त्या प्लांट्सचं तुम्हाला काय करायचं, फोटो कलेक्शन करायचं आहे. तर आता हे जे बायोडिझेल आहे हे जेव्हा जॅट्रोफा कर्कस हे जे प्लांट आहे त्याच्यापासून जेव्हा आपण प्रोडक्शन करतो बायोडिझेलचं, तर ते कसं प्रिपरेशन केलं जातं हे बघा. आता जॅट्रोफा प्लांट का, तर हे जे प्लांट आहे त्याची जर इंट्रोडक्शन जर त्याचं पाहायला गेलं तर ह्याची हाईट 5 meter इतकी हाईट असते त्या प्लांटची. आणि हे जे आहे ते एका हेक्टरमध्ये 7.5 to 12 tons इतकं त्याचं ईल्ड आपल्याला दिसून येतं. म्हणजे एका हेक्टरमध्ये एका वर्षामध्ये तुम्हाला 7.5 to 12 tons इतकं प्रोडक्शन झालेलं दिसून येतं जॅट्रोफा प्लांटचं, आणि आफ्टर 5 years ऑफ ग्रोथ. अशा पद्धतीनं जर तुम्हाला हाय ईल्डमध्ये जर हे जॅट्रोफा प्लांट अवेलेबल होत असेल, आता ते जॅट्रोफाच्या ज्या बिया असतात त्याच्यापासून तुम्ही ऑइल एक्स्ट्रॅक्शन करत असता. हे जॅट्रोफाचं प्लांट आहे, हे त्याचं फ्रूट आहे आणि ह्या त्याच्या बिया आहेत आणि ह्याच्यापासून ऑइल एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. तर ऑइल कंटेंट इन जॅट्रोफा सीड इज 30 to 35% बाय वेट बेसिस. आता जॅट्रोफामध्ये ऑइल पर्सेंट 30 to 35% आहे आणि मग ते जे ऑइल आहे व्हेजिटेबल ऑइल ते यूज करून तुम्ही काय करणार, बायोडिझेलचं प्रोडक्शन करणार आहे. आता याच्यामध्ये आणखी काही प्रॉपर्टीज आहेत, फॉर एक्झाम्पल हार्डनेस, रॅपिड ग्रोथ, इझी प्रोपगेशन, त्याच पद्धतीने वाईड रेंजिंग यूजफुलनेस हॅव रिझल्ट इन स्प्रेड फार बियॉन्ड द ओरिजिनल डिस्ट्रीब्युशन. हे जे प्लांट आहे त्याचा हार्डनेस चांगला आहे, त्याची ग्रोथ रॅपिडली होत राहते, त्याचं प्रोपगेशन इझिली आहे आणि त्यामुळेच तुम्ही ह्या जॅट्रोफा कर्कस या प्लांटचा जो यूज आहे तुम्ही या बायोडिझेल प्रोडक्शनसाठी करू शकता. आता याच्यामध्ये काय केलं जातं की दोन स्टेप महत्वाचे असतात. एक तर तुमच्या जॅट्रोफा सीड पासून एक्स्ट्रॅक्शन करायचं ऑइलचं, फर्स्ट इज एक्स्ट्रॅक्शन ऑफ जॅट्रोफा ऑइल फ्रॉम द सीड अँड सेकंड इज कन्वर्जन ऑफ एक्स्ट्रॅक्टेड ऑइल टू द बायोडिझेल. आणि मग जे ऑइल आपल्याला मिळालेलं आहे त्याची मिथेनॉल किंवा इथेनॉल बरोबर रिएक्शन करून बायोडिझेलचं प्रोडक्शन करायचं. ह्या दोन प्रोसिजर केल्या जातात, फर्स्ट इज एक्स्ट्रॅक्शन ऑफ ऑइल फ्रॉम सीड अँड सेकंड इज एक्स्ट्रॅक्टेड ऑइल इन टू बायोडिझेल. तर ह्याच्यामध्ये हीच जी आपली सेकंड मेथड आहे ती आहे ट्रान्सिस्टरिफिकेशन. मग आता याच्यामध्ये पहिले काय केलं जातं, मेकॅनिकल एक्स्ट्रॅक्शनच्या सहाय्याने सीडमधून ऑइल सेपरेट केलं जातं. मग या ठिकाणी हायड्रॉलिक प्रेसचा यूज केला जातो. मग तुमचे जे सीड्स आहेत तर त्याचं जे कवरिंग आहे किंवा त्याचं जे हल किंवा त्याचं जे हस्क म्हणतो आपण, म्हणजे साल, ती काय केली जाते, सेपरेट केली जाते. म्हणजेच डीहलिंग, डीहलिंग म्हणजे तुमच्या सीडवरचं जे कोटिंग आहे हस्क किंवा हल ते काय केलं जातं की रिमूव्ह केलं जातं. द जॅट्रोफा सीड वॉज फर्स्ट प्रेस्ड टू द एक्स्ट्रॅक्ट ऑइल अँड देन प्लेस्ड इन साईड अ सॉफलेट अँड ब्रॉट इन टू कॉन्टॅक्ट विथ द कंडेन्स्ड सॉल्व्हंट. आता इथं काय केलं जातं की तुमचे जे सीड्स आहेत त्याला हायड्रॉलिक प्रेसमधून पास करून त्याच्यामधून काय केलं जातं की एक्स्ट्रॅक्शन केलं जातं ऑइलचं, आणि मग नंतर हे एका सॉफलेटमध्ये प्लेस करून त्याच्यामध्ये सॉल्व्हंटमध्ये मिक्स केलं जातं. द सॉल्व्हंट डिझॉल्व द ऑइल अँड देन इट इज लेटर सेपरेटेड युझिंग द रोटर वेपर अँड द ऑप्टेन जॅट्रोफा ऑइल वॉज यूज फॉर बायोडिझेल प्रोडक्शन. आणि हे जे ऑइल आहे ते पुन्हा तुम्ही सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करता आणि मग हे सॉल्व्हंट ऑइलमध्ये डिझॉल्व झाल्याच्या नंतर त्याला पुन्हा रोटर वेपरच्या सहाय्याने सेपरेट केलं जातं आणि मग त्याच्या पद्धतीनं तुम्हाला जॅट्रोफा ऑइल बायोडिझेलच्या प्रोडक्शनसाठी ऑप्टेन होतं. आता हे जे सॉकलेट आहे ते अशा पद्धतीचे
ट्यूब्स असतात आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं की तुमचं जे ऑइल एक्स्ट्रॅक्शन तुम्ही केलेलं आहे, म्हणजे जेव्हा फर्स्ट प्रेसिंग केलं जातं आणि मग त्याच्यामधून जेवढं ऑइल एक्स्ट्रॅक्ट झालेलं आहे ते तुम्ही याच्यामध्ये चॉकलेटमध्ये ॲड करून तिथं मग तुम्ही काय करता सॉल्व्हंट त्याला मिक्स करून त्याच्यामधून एक प्रॉपर पेट्रोफा ऑइलचं एक्स्ट्रॅक्शन करत असता. ओके, तर हे सर्व केमिकल रिॲक्शन्स किंवा ह्या केमिकल प्रोसेस झाल्याच्या नंतर तुम्हाला जे जेट्रोफाचं ऑइल अवेलेबल होणार आहे त्याच्यापासून तुम्ही मग बायो डिझेलचं प्रोडक्शन करणार आहे. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही ट्रान्स इस्टरिफिकेशन रिॲक्शन यूज करता, त्याच्यामध्ये मिथेनॉलचा यूज करता ॲज अ अल्कोहोल. आणि त्याच पद्धतीने इथं कॅटॅलिस्टसुद्धा यूज केले जाते. सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन हॅज हायर ऑइल यील्ड दॅन द हायड्रॉलिक प्रेस एक्स्ट्रॅक्शन. आता हायड्रॉलिक प्रेस एक्स्ट्रॅक्शनपेक्षा जर तुम्ही सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस जर केली तर ती तुम्हाला जास्त ऑइल जे आहे त्याचं ईल्ड तुम्हाला जास्त दिसून येईल. म्हणजे चॉकलेटमधलं जर एक्स्ट्रॅक्शन जर तुम्ही केलं तर हे तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने मिळेल. बट तुम्ही जर हायड्रॉलिक प्रेसचा यूज करून जर ऑइल एक्स्ट्रॅक्शन केलं तर त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगलं ईल्ड चॉकलेट एक्स्ट्रॅक्शन प्रोसेसमध्ये मिळणार आहे. ओके, अशा पद्धतीनं एक फ्लो चार्ट आहे जेट्रोफा कर्कसपासून बायोडिझेल कसं मिळवलं जातं. तर एकतर तुमचं ऑइल एक्स्ट्रॅक्शन युनिट म्हणजे तुमच्या जेट्रोफा सीड्सपासून ऑइल एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. त्याच्यानंतर आता ऑइल एक्स्ट्रॅक्शन केल्याच्या नंतर जो चौथा राहिलेला असतो त्याच्यामध्ये ऑइल केक जे तुम्ही अवेलेबल होता तर ते तुम्ही मॅन्युअर म्हणून यूज करू शकता. म्हणजे सीडमधून ऑइल सेपरेट केल्यानंतर जो सॉलिड पार्ट राहतो ऑइल लिक्विड फॉर्ममध्ये तुम्ही सेपरेट केलं तर मग त्याचं काय करता मॅन्युअर म्हणून म्हणजेच खत म्हणून तुम्ही त्याला यूज करू शकता. त्याच्यानंतर त्याचं डिटॉक्सिफिकेशन जर केलं, ह्या जेट्रोफा ज्या आहे ते टॉक्झिक प्लांट आहे आणि जर त्याचं डिटॉक्सिफिकेशन केलं तर त्या ऑइल केक्स जे आहे तर ते ॲनिमलला फीड म्हणून सुद्धा यूज करू शकतो. आता हे ऑइल एक्स्ट्रॅक्शन युनिटमधून तुम्हाला जेट्रोफा कर्कस ऑइल अवेलेबल होणार आहे. आता हे जे ऑइल आहे तुम्ही ते लॅम्प स्टोव्समध्ये सुद्धा डिरेक्टली यूज करू शकता. ओके, पण आपल्याला इथं बायोडिझेल बनवायचं त्यामुळे खाली यायचं प्रोसेसमध्ये. मग हे जे ऑइल आपल्याला अवेलेबल झालेलं आहे ते ट्रान्स इस्टरिफिकेशन रिॲक्शनच्या मार्फत काय केलं जातं आपल्याला बायोडिझेल मिळवायचे. मग आता इथं ट्रान्स इस्टरिफिकेशन प्रोसेसमध्ये महत्त्वाचं काय तर तुम्हाला त्याच्यामध्ये अल्कोहोलची रिॲक्शन पाहिजे, म्हणजे अल्कोहोल ॲड करावं लागतं. मग अल्कोहोल आणि कॅटॅलिस्ट ॲड केल्यानंतर ऑइलची रिॲक्शन होते आणि मग त्याच्यामधून तुम्हाला इस्टर फॉर्म होतं, इस्टर आणि ग्लिसेरॉल. मग अशा पद्धतीने मग तुम्हाला बायोडिझेल, क्रूड बायोडिझेल आणि क्रूड ग्लिसेरॉल तुम्हाला अवेलेबल होतं. आता जे क्रूड ग्लिसेरॉल आहे त्याला रिफाईन करून तुम्ही सोप, कॅन्डल्स किंवा अशा ठिकाणी यूज करू शकता. बायोडिझेल जे तुम्हाला अवेलेबल झालेलं आहे ते सुद्धा वॉटरमध्ये, वॉर्म वॉशरमध्ये वॉश करून तुम्हाला प्युअर डिझेल अवेलेबल होतं. आणि मग ते बायोडिझेल तुमच्या इंजिन डिझेलमध्ये ॲड करून ॲडिटिव्ह म्हणून यूज करता ना, त्यामुळे ते तिथे ॲड करून मग तुम्ही डिझेल इंजिनमध्ये यूज करू शकता. तर अशा पद्धतीनं जेट्रोफा कर्कस सीड्सपासून बायोडिझेलचं प्रोडक्शन कशा पद्धतीने केलं जातं हे तुम्हाला या फ्लो चार्टमधून समजलं असेल. इथं आणखी बाजूला तुम्हाला ज्या मेथड्स म्हणजे हे जे दाखवलेले बाय प्रोडक्ट्स, ग्लिसरील तुम्हाला मिळतं किंवा इथं ऑइल एक्स्ट्रॅक्शन केल्याच्या नंतर तो राहिलेला जो सॉलिड पार्ट आहे किंवा जे एक्स्ट्रॅक्टेड मटेरियल आहे केक, त्याच्यापासून केक बनवला जातो आणि ते मॅन्युअर म्हणून यूज केलं जातं किंवा डिटॉक्सिफिकेशन करून ॲनिमल फीडसाठी यूज केलं जातं. ओके, तर ही झाली तुमची जेट्रोफा कर्कस या सीडपासून किंवा या प्लांटपासून बायोडिझेल कशा पद्धतीनं बनवलं जातं. आता हे जे जेट्रोफा ऑइल आहे तर त्याच्या काही फ्युएल प्रॉपर्टीज आहेत. तर त्याच्यामध्ये जेट्रोफा ऑइलची डेन्सिटी जी असते ती 0.920 ग्रॅम पर एम एल इतकी असते आणि जे डिझेल तुम्हाला बायोडिझेल अवेलेबल होतं त्याची डेन्सिटी 0.865 ग्रॅम पर मिली इतकं दिसून येतं आणि जे आपण डिझेल यूज करतो त्याची 0.841 इतकी डेन्सिटी असते. विस्कॉसिटी जर पाहायला गेलं तर तुमच्या जेट्रोफा ऑइलची 3.5 इतकी विस्कॉसिटी आहे, त्याच्यानंतर बायोडिझेलची 5.2 आणि डिझेलची 4.5 इतकी आहे. आता हे बघायला गेलं बायोडिझेलची जास्त आहे विस्कॉसिटी, त्यामुळे ते तुम्हाला हार्मफुल हार्ड राहू शकतं. तर इथं तुम्ही काय करता ॲडिटिव्ह म्हणून यूज करता इन डिझेल. कॅलोरीफिक व्हॅल्यू जर बघितली तर बायोडिझेलची 39.2 आहे, जेट्रोफा ऑइलची 39.7 आहे आणि डिझेलची कॅलोरीफिक व्हॅल्यू आहे ती 42.0 आहे. त्याच्यानंतर फ्लॅश पॉईंट तुम्हाला जस्ट लक्षात ठेवा, नसलं माहीत तरी चालतं. त्याच्यानंतर जे बायोडिझेल आपण प्रोडक्ट करतो आहे तर त्याचं एक इकॉनॉमिक्स जर पाहायला गेलं तर हे जेट्रोफा ऑइलपासून जे आपल्याला प्रोडक्शन बनवतो आहे आपण तर त्यामध्ये बघा इकॉनॉमिक्स काय काय की ते जे जेट्रोफा ऑइल बनवले रॉ तर त्याचं कॉस्ट आहे पर लिटर 22 रुपीज,
एक लिटर जे आहे ते 22 रुपयाला तुम्हाला जट्रोफा ऑइल अवेलेबल होतं, रॉ जट्रोफा ऑइल जे तुम्ही ऑइल एक्सट्रॅक्शन मधून तुम्हाला अवेलेबल होतं ते. त्याच्यानंतर बायोडिझेल जे प्रोड्यूस करता, बायोडिझेल प्रोसेस प्रोसेसिंग कॉस्ट, त्याच्यासाठीच्या प्रोसेसिंगसाठी पर लिटरसाठी 9 रुपीज त्याचा खर्च होत असतो. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी आहे ती आहे पर लिटर 31 रुपीज, जे तुमचं बायोडिझेलचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे 31 रुपीज. प्लेस रिटर्न फ्रॉम क्रूड ग्लिसेरॉल, आता हे ग्लिसेरॉल जे आहे ते तुम्हाला पर लिटर 3 रुपीजला अवेलेबल होतं. त्याच्यानंतर नेट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे आहे ते 28 रुपीज आहे. त्यानंतर काही मार्जिन कन्सिडर केल्यानंतर आणि प्रॉफिट कन्सिडर जर केलं तर सेल प्राईस जो आहे बायोडिझेलचा तो राहतो 32 पर लिटर. ओके, तर हे तुम्हाला जस्ट लक्ष ठेवायचं आहे की तुम्हाला दिलेल्या स्टडीसाठी म्हणून. तर अशा पद्धतीनं आपण काय करत असतोय की हे ऑइलपासून बायोडिझेलचं प्रोडक्शन करतोय. आता ही मेथड तुम्हाला समजली का, जॅट्रोफा कर्कस या सीड्स पासून कशा पद्धतीने ऑइल एक्सट्रॅक्शन करून बायोडिझेल बनवलं जातं हे समजलंय का तुम्हाला? समजलंय का? बायोडिझेल प्रोडक्शन समजलंय का? बायोडिझेल प्रोडक्शन मध्ये जॅट्रोफा कर्कस सीड्सचा यूज करून कशा पद्धतीनं प्रिपरेशन केलं जातं समजलंय? जर तुम्हाला प्रोसिजर लिहायला विचारली तर लिहिता येईल. लिहिता येईल का? आन्सर द्यायचंय पटकन. काय विचारलं मी, समजलंय का? काय करू, समजलं नाहीये का तुम्हाला? बोलत नाही तुम्ही, चॅट बॉक्स मध्ये पण सांगत नाही, तेच तेच विद्यार्थी सांगत असतात. बोलायचंय पटकन, समजलंय की नाही समजलंय? बायोडिझेल प्रोडक्शन मेथड आणि त्याच्यामध्ये ही जी जॅट्रोफा प्लांट पासून बनवलेली जी प्रोडक्शन आहे ते समजलंय का तुम्हाला? काय झालं, रिप्लाय देत आहेत नाही का? समजलं नसेल तर नो बोलायचंय, समजलं असेल तर येस पटकन. समजलं आहे की नाही विद्यार्थिनी सांगते की रिपीट करा. ओके, म्हणजे हिला पुन्हा एकदा ऐकायचंय. बाकी तुम्हाला काही कळत नाहीये का? 63 स्टुडंट तुम्ही इथं आहात, तुम्हाला रिप्लाय देता येत नाही, येस ऑर नो सुद्धा चॅट बॉक्स मध्ये टाकता येत नाही का? जे एवढं समोर मॅडम सांगतायत 2-3 वेळा तरी पण तुम्हाला रिस्पॉन्स द्यायची गरजच वाटत नाही का? समजायचं काय की तुम्हाला समजलंय की नाही समजलंय? किती छोटी गोष्ट आहे की तुम्हाला फक्त तिथे सांगायचं की समजलंय, येस ऑर नो. बरं ठीक आहे, मी तुम्हाला असं कंपल्शन पण करत नाही की अनम्यूट करून बोला, जस्ट मेसेज करायचंय. आणि किंवा तुम्ही इथं मेसेज केला तर तुम्हाला कोणी शिक्षा देणार नाहीये, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की काय आपण मेसेज केला तर काय होणार आहे, एवढं काय होणार आहे? तुम्ही जर मेसेज किंवा चॅट बॉक्स मध्ये सांगितलं किंवा जरी अनम्यूट करून जरी सांगितलं तरी काय होणार आहे तुमच्या बाबतीत? मग का तुम्ही रिप्लाय देत नाही? असं काही विचारलं तर सांगता येत नाही, पण बाकीच्या फालतूगिरी करायला तुम्हाला वेळ असतोय की नाही? लेक्चर्स मध्ये काही काही तुम्ही करता ना, डिस्टर्ब करता स्टाफला वगैरे, ते करायला तुम्हाला वेळ असतो, ते करायला तुमचं धाडस होतं बरोबर. पण तुम्हाला समजलंय का? हे विचारलं तर समजत नाही. आता नाही म्हणलं तर महिनाभरावरती तुमची परीक्षा आली आहे,
तुम्हाला मगाशीच मी म्हटलं होतं की तुम्ही जेवढं तुम्हाला समजेल इतकं तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा लेक्चर सुरू असतानाच. येते इथं आम्ही विचारतोय की समजले की नाही समजले, तर सरळ सरळ सांगा ना, नसेल समजलं तर कदाचित तो स्टाफ तुम्हाला परत एक्सप्लेन करेल, ते तुम्हाला समजेल आणि तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला युजफुल राहील. पण कशाला गरज पडली आहे ना, ऑनलाईन एक्झाम होणार आहे मॅडम, आम्ही कसं पण वेगवेगळ्या टॅक्स वापरून सॉल्व्ह करू, काही गरजच नाही. ते आमच्या डोक्यात गेलं काय आणि नाही गेलं काय, होय की नाही, एवढं सांगून पण अजून पण कुणाचा रिप्लाय चॅटबॉक्स मध्ये आलेला नाहीये, म्हणजे किती तुमचं काय करावं तेच कळत नाही. समजलंय की नाही समजलंय पटकन इथं चॅटबॉक्स मध्ये मेसेज यायला पाहिजे, ज्यांचे मेसेज येईल त्यांना मी सेपरेटली समजावून सांगेन, बाकीच्यांसाठी मला काही फरक पडत नाही. एसीआर नंबर 106 आणि एसीआर नंबर 81 ला समजलेलं ठीक आहे, समजलेलं तर काही प्रॉब्लेमच नाहीये, पण 106 मी तुला नंतर सांगेल रिपीट करून, बाकीच्यांना आय थिंक समजलेलं व्यवस्थित चांगल्या पद्धतीने ते सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट आहे की गॅसियस फॉर्म मधलं बायोफ्युएल. आपण जे आतापर्यंत बघितलं ते लिक्विड फॉर्म मधलं बायोफ्युएल होतं, म्हणजे तुमचे जे बायोडिझेल आणि बायो इथेनॉल जे पाहिलं, त्याच्यानंतर बायोगॅस आणि बायोमिथेन जे आहे ते गॅसियस फॉर्म मध्ये असतं. आता बायोगॅस मध्ये प्रॉपरली मिथेन आपल्याला प्रोडक्शन तिथे झालेलं दिसून येतं. मिथेनचा आता इथं तुम्हाला क्वेश्चन विचारायचं म्हणलं तरी मलाच प्रश्न पडतो की यांना विचारू की नको विचारू. मिथेन म्हणजे CH4 हा जो गॅसियस गॅस आहे, मिथेन गॅस आपल्याला बायोगॅस मधून प्रोडक्ट झालेला दिसून येतो, यालाच आपण बायोगॅस असं म्हणतो. जे तुमच्या काय म्हणू शकतो आपल्याला की प्लांट वेस्ट पासून वगैरे जे आपण बनवतो, किंवा प्लांट वेस्ट असेल, अॅनिमल वेस्ट असेल, तर त्याच्या डिकम्पोजिशन मेथडमधून आपण काय करतो, मिथेनचं प्रोडक्शन करत असतो. आता हे जे बायोगॅस आहे याच्यामध्ये मिथेन प्रोडक्शन असते विथ द प्रोसेस ऑफ एनएरोबिक डायजेशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल बाय एनएरोब्स. म्हणजेच काय केलं जातं, हे तुमचे जे ऑर्गॅनिक मटेरियल आहे ते ऑक्सिजनच्या ॲबसेन्समध्ये त्याच्यावरचं डायजेशन केलं जातं, किंवा त्याच्यावरची जी केमिकल प्रोसेस आहे इन द ॲबसेन्स ऑफ ऑक्सिजन, आणि मग त्याच्यामधून जो गॅस प्रोड्यूस होतो त्याला म्हणतो आपण मिथेन. ओके, तर ही बायोगॅस म्हणजेच मिथेन प्रोडक्शनची जी प्रोसेस आहे ती काय केली जाते, तुमच्या ॲरोबिक मटेरियलमध्ये एनएरोबिक डायजेशन केलं जातं विथ द हेल्प ऑफ एनएरोब्स. म्हणजेच काय, एनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करून किंवा बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुमच्या ऑर्गॅनिक मटेरियलचं डायजेशन केलं जातं, आणि त्याच्यामधून जो गॅस तयार होतो त्याला म्हणतो आपण बायोगॅस. तर अशा पद्धतीनं एनऑर्गॅनिक म्हणजे काय, एनएरोबिक म्हणजे काय, तर इन द ॲबसेन्स ऑफ ऑक्सिजन. ओके, तर अशा पद्धतीनं काय केलं जातं, जे तुमचं ऑर्गॅनिक मटेरियल किंवा ऑर्गॅनिक वेस्टमध्ये काय येतं, तुमचं जे काय तुमचं फीड फूड मटेरियल असेल त्याचं वेस्ट, फूड वेस्ट किंवा तुमचे ग्रीन मॅन्युअर ग्रीन वेस्ट जर असेल, किंवा तुमचं ह्युमन वेस्ट आहे, त्याच्यानंतर पेपर वेस्ट जे आहे, अशा पद्धतीचे जे वेस्ट आहेत त्याचा यूज करून, किंवा ह्या ज्या ऑर्गॅनिक मटेरियलचा वेस्ट मटेरियल जे आहेत, ऑर्गॅनिक वेस्ट किंवा ऑर्गॅनिक मटेरियल याचा यूज करून डायजेशन प्रोसेसमधून तुम्ही बायोगॅस डेव्हलप करू शकता. आता इट कॅन बी प्रोड्यूस आयदर फ्रॉम द बायोडिग्रेडेबल वेस्ट मटेरियल ऑर बाय द यूज ऑफ एनर्जी क्रॉप फीड इन टू इन एरोबिक डायजेस्टर. इथं काय केलं जातं, बायोगॅसच्या प्रोडक्शनमध्ये डायजेस्टर्स एन एरोबिक डायजेस्टरचा यूज केला जातो. आणि याच्यामध्ये काय केलं जातं की एकतर तुमचं बायोडिग्रेडेबल वेस्ट मटेरियलचा यूज केला जातो, किंवा काही एनर्जी क्रॉप्स डिरेक्टली तिथं यूज केल्या जातात. आता या ठिकाणी म्हणजे जे तुमचे बायोडायजेस्टर आहे, तर ते त्याच्या डिफरंट कपॅसिटीनुसार ते काय केलं जातं की त्याचं इन्सॉल्युशन केलं जातं, आणि मग ह्या डायजेस्टरमध्ये ही जी रिॲक्शन आहे, ऑर्गॅनिक रिॲक्शन, तर ती केली जाते. ह्याच्यामधून सॉलिड बाय प्रोडक्ट्स अवेलेबल होतात, डायजेस्टेड अवेलेबल होतं, त्याच्यानंतर हे जे डायजेस्टेड अवेलेबल होतं ते तुम्हाला ॲज अ बायोफ्युएल म्हणजे बायोमास किंवा फर्टिलायझर म्हणून यूज करू शकता. म्हणजे याचं डिकम्पोजिशन झाल्याच्या नंतर जे तुम्हाला बायोडायजेस्ट अवेलेबल होतं, तर ते बायोमास म्हणून सुद्धा यूज करू शकता, बायोफ्युएल किंवा फर्टिलायझर म्हणून सुद्धा त्याचा यूज तुम्ही करू शकता. तर याच्यामध्ये बेसिकली काय असतं बायोगॅस, म्हणजे बायोगॅस इज द प्रोडक्शन ऑफ गॅस ऑर प्रोडक्शन ऑफ मिथेन. कशा पद्धतीनं, विथ द प्रोसेस ऑफ एन एरोबिक डायजेशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल, किंवा ब्रेकडाऊन ऑफ द एरोबिक मटेरियल किंवा ऑर्गॅनिक मटेरियल. तुमचं जे ऑर्गॅनिक मटेरियल आहे त्याचं काय करायचं, डायजेशन करायचं किंवा ब्रेकिंग डाऊन करायचं आहे इन ॲबसेन्स ऑफ ऑक्सिजन. ओके, म्हणजे ऑक्सिजनचं त्याच्यामध्ये कोणताही प्रेझन्स नसला पाहिजे, आणि याच्यामधून तुम्हाला मिथेन अवेलेबल होतं. त्याच पद्धतीने इथं CO2 सुद्धा प्रोड्यूस होत असतो. वेन CO2 अँड अदर इम्प्युरिटीज आर रिमूव्ह फ्रॉम द बायोगॅस इट इज कॉल्ड ॲज बायोमिथेन.
मिथेन. आता जेव्हा तुम्ही हे प्रोडक्शन करत असता त्यावेळी तुम्हाला मिथेन बरोबर सीओ टू सुद्धा अवेलेबल होत असतो, आणि जसे जेव्हा तुम्ही त्याला सीओ टू आणि इम्प्युरिटीज रिमूव्ह करून टाकता तर ते जे गॅस आपल्याला अवेलेबल होतं बायो मिथेन, तर त्यालाच आपण बायोमिथेन असं म्हणतो. ओके, तर आता बायोगॅस कुठे कुठे यूज केले जातात बघा, तुम्ही ॲज अ फ्युएल म्हणून यूज करू शकता, फॉर हिटिंग पर्पज किंवा तुमच्या कुलिंग पर्पजसाठी सुद्धा हे बायोगॅस जे आहे ते यूज करू शकता. त्याच्यामधून आपल्याला जे मिथेन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड अवेलेबल होत राहतं. ओके, तर ह्या बायोगॅसचा यूज तुम्ही बेसिकली फ्युएलसाठी, जस्ट फ्युएल म्हणून यूज करत असता. तुम्ही जर विलेजमध्ये पाहिलं असेल तर बायोगॅस प्लांट अजूनही काही ठिकाणी आहेत. तुमच्या जर गावामध्ये बायोगॅस प्लांट कुठं असेल तर त्याचं सुद्धा काय करायचं आहे, फोटो कलेक्शन करायचं आहे. नुसतंच फोटो काढायला तिकडे जायचं नाही, जर तिथं कुणाचा बायोगॅस प्लांट आहे त्यांना विचारायचं की हे कसं, याच्यामध्ये कशी प्रोसेस होते आहे, तुम्ही कोणतं ऑर्गॅनिक मटेरियल यूज करता, कोणतं वेस्ट ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करता, हे सगळं त्यांना विचारून घ्यायचं आहे. जस्ट नुसते फोटो काढायचे असं काम करायचं नाही आहे. त्याच्यानंतर हे बायोगॅस जे आहे ते काय केलं जातं, मेकॅनिकल बायोलॉजिकल ट्रीटमेंटद्वारे रिकवर केलं जातं. म्हणजे जे तुमचे वेस्ट मटेरियल जे आहे किंवा तुमचं बायो इथेन जो आहे, बायोमिथेन जो आहे, तुम्ही त्याला काय करत असता, इम्प्युरिटीजपासून सेपरेट करण्यासाठी या पद्धतीच्या बायोलॉजिकल ट्रीटमेंट यूज केल्या जातात. त्याच्यानंतर लँड फिल गॅसेस, म्हणजे LFG ह्याचा शॉर्ट फॉर्म आहे LFG. आता हे जे लँड फिल गॅसेस जे आहेत त्याच्यामध्ये काय असतं की परसेंटेज मिथेनचा जो आहे तो 50% असतो आणि CO2 आहे ते 50% CO2 आणि 50% मिथेन. तर तो जो गॅस असतो त्याला म्हणतो आपण लँड फिल गॅस, लेस क्लीन फॉर्म ऑफ बायोगॅस. म्हणजे हा कमी क्लीन, लेस क्लीन म्हणजे बघा ना, याच्यामध्ये 50% CO2 आहे, म्हणजे तुम्हाला किती ह्याच्यामधून CO2 रिमूव्ह करावा लागतो, सेपरेट करावा लागतो. सो इट इज अ लेस क्लीन फॉर्म ऑफ बायोगॅस इज प्रोड्यूस्ड इन लँडफिल थ्रू नॅचरली ऑकरिंग एनरोबिक डायजेशन. इफ इट इज एक्सकेप इन टू द ॲटमॉस्फिअर इट ॲक्ट्स ॲज अ ग्रीन हाऊस गॅस. आणि जर हा गॅस किंवा लँडफिल गॅस जर ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज झाला तर ते ग्रीन हाऊस सारखं ऍक्ट होतं. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये बघा मिथेन सुद्धा आहे, CO2 पण आहे आणि ते पण 50-50% मध्ये आहे, त्यामुळे हे एक जो फॉर्म आहे तो अनक्लीन फॉर्म ऑफ ग्रीन बायोगॅस आहे. त्यामुळे तिथं प्रॉपरली त्याला क्लीन करून तो मिथेन सेपरेट करून बायोमिथेन आपल्याला फक्त फ्युएल म्हणून किंवा जिथं तुम्हाला हिटिंग पर्पज आहे तिथं यूज करू शकता. काही ठिकाणी काय केलं जातं की हे जे बायोगॅस आहे तर हे गॅस इंजिनमध्ये सुद्धा यूज केले जातात. मग ते काय करतं की गॅसची जी एनर्जी आहे त्याला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करून आपल्याला ती इंजिनमध्ये यूजफुल राहते ती गॅस एनर्जी. ओके, तर अशा पद्धतीने बायोगॅस जे आहे ते गॅस इंजिनमध्ये सुद्धा यूज केले जातात. फार्मर्स कॅन प्रोड्यूस बायोगॅस फ्रॉम द मॅन्युअर फ्रॉम देअर कॅटल बाय द डायजेस्टर. म्हणजे इथं काय केलं जातं की तुमचे जे ॲनिमल जर असेल तर काही ठिकाणी इंटिग्रेटेड फार्मिंग पद्धत यूज केली जाते. म्हणजे इंटिग्रेटेड फार्मिंगमध्ये काय असतं की तुमचं पिकं पद्धत पण घेतली जाते, जे कल्टिवेशन पण केलं जातं त्याच्यामध्ये, त्याचबरोबर पशुपालन पण केलं जातं म्हणजे लाईव्ह स्टॉक, आणि त्याच्याबरोबर तुम्ही तिथं फार्म पाऊंड वगैरे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही सगळंच एका हेक्टर लँडवरती इंटिग्रेटेड म्हणजे एकात्मिक शेती पद्धत तुम्ही कधी ऐकलं असेल तर त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही पिकं पण उत्पादन करता आणि तुम्ही पशुपालन पण करत असता. मग आता जर तुमच्याकडे समजा पशुपालन उद्योग असेल तर तुमच्या त्या कॅटलमधून जे तुम्हाला वेस्ट अवेलेबल होतं तर त्याचासुद्धा तुम्ही यूज करून बायोगॅस प्रोडक्शन करू शकता. तुमचं प्लांट वेस्ट, फूड वेस्ट, ॲनिमल वेस्ट, ह्युमन वेस्ट या सगळ्याचा यूज करून बायोगॅसचं प्रोडक्शन करता येतं, ज्याच्यामधून प्रॉपरली तुम्हाला मिथेन अवेलेबल होत असतो आणि तो मिथेन तुम्ही फ्युएल म्हणून यूज करत असता. ओके, अशा पद्धतीनं हे झालं बायोगॅस, जे आपण लिक्विड फॉर्ममधलं बायोफ्युएल आणि गॅसियस फॉर्ममधलं बायोफ्युएल आपण आत्ता पाहिलं. हा जो पूर्ण चॅप्टर आपला आहे बायोफ्युएल, त्याचं प्रोडक्शन प्रोसेस ऑफ बायोडिझेल, बायोइथेनॉल आणि शॉर्ट इंट्रोडक्शन ऑफ बायोगॅस. काही डिफिकल्टी असेल तर विचारा. अभ्यासाला सुरुवात करा. तुमचे 3 जून पासून थेरी एक्झाम सुरू होणार आहे आणि 17 मे पासून प्रॅक्टिकल एक्झाम सुरू होणार आहे. प्रॅक्टिकल एक्झामच्या अगोदर मला तुमचे सगळे डायग्राम्स ज्या आहेत त्या कलेक्ट करून घ्यायच्या आहेत, त्यामुळे मी तुम्हाला ज्या डायग्राम्स सांगितल्या त्या सर्व पटपट कलेक्ट कम्प्लीट करायला घ्या, कारण की मी मंडेपासून तुमचं कलेक्शन करायला सुरुवात करणार आहे. बाकी काही डाऊट आहे कोणाला? सगळं समजलंय तुम्हाला? फक्त आता ही जी जॅक्ट्रोफाची जी प्रोसिजर आहे ती 106 नंबरला जरा रिपीट करायची होती. 106 नंबर तू मला नंतर कॉल कर.
बाकीच्यांना आय थिंक समजलेले, त्यामुळे रिपीट करायची गरज नाही. बाकी आणखी कुठला टॉपिक बद्दल डाऊट आहे का? बायोफ्युएलच्या टॉपिक मध्ये कुणाला काही डाऊट आहे का? विचारा पटकन. दोन्ही प्रोडक्शन प्रोसेस समजलेले आहेत सर्वांना. व्हिडिओ ऑन करा. बस मान्य होता का?